आता आपण पुढील 9, 2 व 7 या संख्येवरील क्रिया बघूया. मग दिलेले गणित आहे 2 अधिक 7. मग 2 करता आपणास काय करावं लागल? 1 कीटक व 2 कीटक. आणि 7 करता 1 कीटक 2 कीटक 3 कीटक 4 कीटक 5 6 आणि 7. आता एकूण किती झाले असतील तर आपण काढूया. 1 कीटक 2 कीटक 3 कीटक 4 कीटक 5 कीटक 6 कीटक 7 कीटक 8 कीटक आणि 9 कीटक. आपलं उत्तर किती आलेलं आहे? 9. आपण अंकात 9 लिहिलेले आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे 9. 2 अधिक 7 बरोबर 9. 9, 2 आणि 7 या अंकावरील पुढील गणित आता आपण पाहूया. 9 वजा 7 बरोबर किती? आता आपण काढूया. 9 करता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 9 कीटक आपण घेतलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला किती काढायचे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण 7 कीटक काढून टाकलेले आहेत. आता आपल्याकडे किती राहिले? किती राहिलेत आपल्याकडे? 1 व 2 असे 2 कीटक राहिलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर किती? 2. किती आलं उत्तर? 2. 9 मधून 7 गेल्यावर 2 राहतात. आता पुढील गणित आपण बघूया. 7 अधिक 2 बरोबर किती? मग 7 करता 1 कीटक 2 3 4 5 6 7. आपण 7 कीटक घेतलेले आहेत. आणि 2 करता आपल्याला किती घ्यावं लागतील? 1 कीटक आणि 2 कीटक. एकूण किती झाले? तर एकूण झाले 1 कीटक 2 कीटक 3 4 5 6 7 8 आणि 9. एकूण किती झाले? 9. 7 अधिक 2 बरोबर 9. 7 मध्ये 2 मिळाल्यावर उत्तर किती येत आहे? 9. आता समजून घ्या, लक्षात घ्या. आता पुढील गणिताकडे आपण जाऊया. पुढील गणित काय? 9 वजा 2 बरोबर किती? मग 9 करता आपणास काय करावं लागेल? 9 कीटक घ्यावा लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 मधून किती काढून टाकायचे किंवा कमी करायचे? 1, 2. खाली किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती राहिले? 7. मग आपलं उत्तर किती आलं? 9 मधून 2 गेल्यावर 7 राहतात. किती राहतात? 7. किती राहिले? 7. आपलं उत्तर आलं 7.